रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या सभासदांना एकत्रित कोरोना प्रतिबंधक लस मिळावी आणि परवानाधारक रिक्षा चालकांना शासनाने अनुदान द्यावे अशा आशयाचे निवेदन मंगळवार दिनांक 29 जून रोजी कोपरगाव तालुका रिक्षा आणि टॅक्सी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेनेचे विधानसभा संघटक असलमभाई शेख तसेच रिक्षा व टॅक्सी चालक उपस्थित होते. माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही रिक्षा व टॅक्सी युनियनच्या वतीने निवेदन द्यायला आलो होतो का आमच्या रिक्षा व टॅक्सीवाल्यांचं सर्व जे लसीकरण आहे ते एकत्रितपणे करावं आणि आम्हाला तो एक दिवस आणि एक तारीख कळवावी. आम्ही त्या दिवशी सर्व रिक्षा व टॅक्सी युनियनच्या सभासदांना घेऊन त्या ठिकाणी व त्यांचं लसीकरण होईल, कारण की रिक्षा आणि टॅक्सी युनियनचे जवळजवळ 700 सभासद आहेत. दुसरं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना दिलं आहे तहसीलदारमार्फत का ज्या सरकारने 1500 रुपये टॅक्सी आणि रिक्षा व टॅक्सी यांना द्यायचं कबूल केलं होतं, आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200-250 लहान रिक्षावाल्यांचे फॉर्म भरले गेले आणि त्याच्यात मॅजिक आणि मिंडोरचे बी फॉर्म भरायला सांगितले होते, ते भरले गेले. परंतु आम्हाला ऑटो ऑफिसकडून कळवण्यात आलं का बा मॅजिक आणि मिंडोरवाल्याला तुम्हाला देता येणार नाही. का देता येणार नाही? कारण की 2 वर्षापासून ह्या करोना आल्यापासून 2 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे टॅक्स इन्शुरन्स पासिंग करून गाड्या 17,000 रुपये इन्शुरन्स आहे मॅजिकला तो भरून गाड्या 2 वर्षापासून उभ्या आहे. अजून टॅक्स इन्शुरन्स याच्यातही माफी भेटलेली नाही, काहीच नाही. आणि हे पैसे त्यांना भेटणार नाही म्हटल्यावर त्यांची उपासमारीचीच पाळी आलेली आहे. शिर्डीचं मंदिर अजूनही उघडू शकत नाही कारण की पुन्हा लॉकडाऊन वाढलेलं आहे आता. आणि रिक्षामध्ये फक्त 2 जण बसा म्हणतात. डिझेलचे आणि पेट्रोलचे भाव जर आपण बघितले, डिझेल आणि पेट्रोलचे भाव जर आपण बघितले तर एवढे वाढलेले 2 सीटं बसून हे होऊ शकत नाही. ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने आमचे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तहसील कचेरीला एक निवेदन देत आहोत. या निवेदन पहिला निवेदन आमचं असं आहे की जे लसीकरण आहे माननीय मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की लसीकरणाचं वेग वाढवा. आज आता 700 रिक्षा चालक आमचे एका ठिकाणी आहे. जर यांनी शासनाने नियोजन करून जर आम्हाला एक वेळ दिली तर रिक्षा चालकाला धंदा बुडून आता पहिलेच कोरोनामुळे धंदे नाही आणि धंदा बुडून तिथं जायचं ऑनलाईन करायचं ऑनलाईन ते तुमचे सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत नाही, बुकिंग होत नाही आणि ह्या अडचणीतून 10-10 चक्र मारूनसुद्धा लसीकरण होत नाही. त्यात लसींचा तुटवडा आहे. त्यामुळं तहसीलदार साहेबांनी त्यांच्या अधिकाराखाली एकत्रित रिक्षावाल्यांना एक दिवस ठरवून द्यावा आणि सर्व रिक्षा चालकांना आम्ही एकत्रित बोलून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून लसीकरण होईल. त्याचप्रमाणे दुसरं निवेदन जे दिलेले आता कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे 700 सभासद आहेत. 7 सीटरचे कमीत कमी 300-350 आणि छोटे रिक्षा 3 व्हीलर ते 300-350 आहे. परंतु हा रिक्षा संघटना कोपरगावची रिक्षा संघटना ही 30 वर्षापासून सक्रिय शिवसेनेत काम करते आणि सत्ता शिवसेनेची आहे. माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की हे तळागाळातले जे शिवसैनिक आहे ह्या शिवसैनिकावर आज आपण सत्तेवर आहोत. ह्या शिवसैनिकांनी आपलं रक्ताचं पाणी करून संघटन वाढलं आहे. कोपरगावने आत्तापर्यंत राजकारणात पण खूप यश दिलं पक्षाला. तर माझी विनंती आहे फक्त 1500 रुपये अनुदान हे 8 दिवस बी पुरणार नाही, फक्त महिन्याचा दुधाचा खर्च आहे तेवढा. पण जे नाही फुलाची पाकळी सरकारने दिली त्याचे आम्ही आभार मानतो. परंतु आत्ताशी 60 लोकांना फक्त अनुदान आलेलं आहे 700 पैकी. त्यातले त्यात मॅजिकवाले हे सुद्धा रिक्षा चालकच आहे. तर त्यांना पण याच्यात सामावून घ्यावा एवढी मी कोपरगाव संघ आमच्या ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने